पुणे महानगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व नगरसेवकांचा एका महिन्याचा पगार दुष्काळ निवारण निधीसाठी देण्यात येणार असल्याची माहिती शहराध्यक्ष चेतन तुपे पाटील यांनी दिली आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये भीषण दुष्काळ पडलाय. पाण्यासाठी लोकांना 5 ते 10 किलोमीटर पायपीट करावी लागते. गावातील विहिरींनी तळ गाठलाय तर काही पक्ष्यांचा मृत्यू सुद्धा झालाय. पाण्याअभावी प्राण्यांनी सुद्धा आपला जीव गमावलाय. त्यामुळे पुणे महानगरपालिकेतील राष्ट्रवादीच्या 41 नगरसेवकांनी आपला एका महिन्याचा पगार म्हणजेच 8 लाख रुपये दुष्काळ निवारणासाठी मदत म्हणून देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष चेतन तुपे पाटील यांनी दिली आहे. यंदा महाराष्ट्रामध्ये भीषण असा दुष्काळ पडलेला आहे. परतीचा पाऊस न आल्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रातील जनता आज ह्या संकटाचा सामना करत आहे. आणि माणसांनाच नाही तर पशुधनाला सुद्धा याचा मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे. इलेक्शनच्या काळामध्ये या सर्व गोष्टी होत असताना ज्या दिवशी मतदान झालं त्याच दिवशी आदरणीय नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांनी दुष्काळी भागाचा दौरा केला आणि त्या दौऱ्यानंतर एक भीषण वास्तव संपूर्ण महाराष्ट्राच्या देशाच्या जनतेसमोर आलं की त्या भागामध्ये लोकांना प्यायलाही पाणी नाही आहे. महाराष्ट्र अर्धा टँकरनी पाणी पुरवायला लागतं आहे आणि जनावरांना चारा नाही आहे, पाणी नाही आहे, त्यांना छावण्या पण नाही आहेत. आणि त्यामुळं आदरणीय नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांनी त्याच दिवशी सर्वांना सांगितलं की आता इलेक्शन जे आहे ती संपलेली आहे. महाराष्ट्रातील 4थ्या टप्प्याचं मतदान झालेलं आहे आणि आपण सर्वांनी आता महाराष्ट्रातील जनतेला जो दुष्काळाचा सामना करायला लागतो आहे त्याच्यासाठी काम केलं पाहिजे आणि आपल्याकडून जेवढी मदत होईल तेवढी मदत केली पाहिजे. गेल्या आठवड्यामध्ये पवारसाहेबांनी सर्वांना, सर्व प्रमुखांना, आमदारांना, खासदारांना आणि जिल्हाध्यक्षांना मुंबईमध्ये बोलून घेतलं होतं आणि त्या ठिकाणी या दुष्काळाची भीषणता, दाहकता किती आहे हे सर्वांच्या समोर विशद केल्यानंतर त्या दृष्टीने काही उपाययोजना करायच्या आणि त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पुढाकार घेऊन काय करता येईल याच्यावरती त्या ठिकाणी आम्हाला सर्वांना मार्गदर्शन केलं. आणि ते झाल्यानंतर त्या ठिकाणी छावण्या असतील, जनावरांना चारा असेल, पाणी असेल किंवा नागरिकांच्या बाबतीत त्या ठिकाणी कुठे कालवे खोल करायचे असतील, ओढे नाले खोल करायचे असतील, या सर्वाची कामं करायची आणि त्याच्यासाठी जी काही यंत्रसामुग्री लागेल किंवा त्याच्यासाठी जो काही पैसा लागेल तो आपण वेगवेगळ्या मार्गानं गोळा करून ती मदत त्या दुष्काळग्रस्त भागापर्यंत पोचवावी असं त्या ठिकाणी पवारसाहेबांनी आव्हान केलं. आणि त्या आव्हानाप्रमाणे पुणे शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांनी एक महिन्याचं मानधन हे दुष्काळ पीडितांसाठी देऊ केलं. आमचे पुणे शहरामध्ये एकूण 41 नगरसेवक आत्ता आहेत. 40 नगरसेवक आमचे निवडून आलेले आहेत, एक नगरसेवक आमचा स्वीकृत आहे. या 40 नगरसेवकांचं प्रत्येकी 20,000 रुपये महिन्याला इतकं मानधन आहे. या 40 लोकांचं मानधन महिन्याचं 8 लाख रुपये होतं. हे 8 लाख रुपयाचं मानधन आम्ही दुष्काळग्रस्तांसाठी जो वेलफेअर फंड आहे त्याच्यामध्ये आम्ही जमा करतो आहे जेणेकरून हे जिथे लागतील तिथे पैसे ज्या कामासाठी आवश्यकता असेल त्या कामासाठी वापरता येतील. याच्यानंतर पुढच्या टप्प्यामध्ये हे जी दुष्काळ पडलेली गावं आहेत किंवा दुष्काळग्रस्त जी जनता आहे त्यांची मुलं उच्च शिक्षणासाठी जी पुण्यात येणार आहेत किंवा पुढच्या शिक्षणासाठी त्यांच्या ज्या वसतिगृहाच्या फी असतील, त्यांच्या कॉलेजच्या फी असतील, याच्या संदर्भातसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एक पाऊल उचलायचं ठरवलं आहे. ज्या शेतकऱ्यांना दुष्काळामध्ये पिकं गेलेली आहेत, ज्यांना ह्या सगळ्या गोष्टीतून आर्थिक नुकसान सोसावं लागलेलं आहे आणि मुलांचं उच्च शिक्षण थांबवायची परिस्थिती निर्माण झाली आहे, कारण महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती आपण बघतो आहे की अनेक उच्च शिक्षण घेणारी 12वीची, FY, SY TY मुलं ही आता रोजगार हमीच्या कामावर दिसत आहेत. त्याच्यामुळे या मुलांच्या शिक्षणात खंड पडू नये, त्यांचं भवितव्यात कुठल्याही प्रकारची बाधा येऊ नये याच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पुढचं पाऊल घ्यायचं ठरवलं आहे. आणि जी मुलं अशा पद्धतीची असतील त्यांच्या शालेय कॉलेज जीवनाचा जो खर्च आहे
तो सुद्धा पुढच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आम्ही उचलायचं ठरवलेलं आहे. त्याच्यामुळे ही आम्ही केलेली एक सुरुवात आहे. 8 लाख रुपये वेलफेअर फंडात देऊन एक आम्ही पाऊल उचललेलं आहे आणि याच पावलावरती अनेक या समाजामध्ये व्यक्ती आहेत ज्या या सर्वांना भीषण असा दुष्काळाची दाहकता समजते. मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्यांना आवाहन करतो की त्यांनीही पुढं यावं आणि या दुष्काळ पीडितांना मदतीचा हात द्यावा, एवढीच त्यांना माझ्यातर्फे विनंती राहील.